श्री रामजी ठाकूर सामाजिक विकास मंडळ आणि भारतीय जनता पक्ष यांच्या वतीने आयोजित मल्हार महोत्सवाने यंदा आपले दशक साजरे केले. बुधवारी समारोपाच्या कार्यक्रमावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या मान्यवरांना रायगड गौरव आणि पनवेल गौरव पुरस्काराने राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. हा कार्यक्रम माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली आणि प्रमुख आयोजक आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. शिक्षण, कला, क्रीडा, आरोग्य तसेच सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेले मान्यवर तसेच संस्थांना पनवेल आणि रायगड गौरव पुरस्काराने मल्हार महोत्सवात सन्मानित करण्यात आले. शिक्षण क्षेत्रात मनोज पाटील, विधी क्षेत्रात ऍडव्होकेट एकनाथ चव्हाण, क्रीडा क्षेत्रात पैलवान किरण भगत तसेच कला क्षेत्रात बापू महाजन यांनी विशेष कामगिरी केली आहे. त्याबद्दल त्यांना रायगड गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तर एमजीएम हॉस्पिटल कामोठे, हिंदू सेवा समिती कळंबोली, दीपक कुटले, मिलिंद कोरडे, डॉक्टर समीर आगलावे, ऍडव्होकेट सुरेश खानावकर, जसविंदर बदेशा, बामा पाटील आणि पार्थ खुटले यांना पनवेल गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी महापौर डॉक्टर कविता चौतमोल, उपमहापौर चारुशीला घरत, कोकण संघटन मंत्री सतीश धोंड, जिल्हा प्रवक्ते वायटी देशमुख, माजी आमदार देवेंद्र साटम, मंडळाचे उपाध्यक्ष अरुण शेठ भगत, सचिव परेश ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच मल्हार महोत्सव आयोजन समिती प्रमुख जयंत पगडे, उपसमिती प्रमुख अनिल भगत, महिला व बालकल्याण सभापती दर्शना भोईर, नगरसेवक संतोष शेट्टी, तेजस कांडपिळे, जिल्हा परिषद सदस्य अमित जाधव, माजी सदस्य संजय पाटील यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक आणि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. श्री रामजी ठाकूर सामाजिक विकास मंडळ व भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून आयोजित मल्हार महोत्सवाचे अनन्य साधारण महत्व या जिल्ह्यामध्ये आहे. ही सांस्कृतिक चळवळ फक्त रायगड जिल्ह्यात मर्यादित नसून त्यांची प्रचिती संपूर्ण महाराष्ट्रभर झाली आहे, असे गौरवोद्गार राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी समारोपाच्या कार्यक्रमावेळी काढले. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पनवेल व भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून गेले अनेक वर्ष हा मल्हार उत्सव मोठ्या थाटामाटामध्ये 5 दिवस सातत्याने एक सांस्कृतिक चळवळ म्हणून साजरा केला जातो. त्याबद्दल मी या दोन्ही भारतीय जनता पार्टीचे संपूर्ण टीम असेल आणि रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळातील सर्व पदाधिकारी असतील या सर्वांचं मनपूर्वक धन्यवाद देतो की पनवेल शहराच्या दृष्टिकोनातून हा एक वेगळा उपक्रम त्यांनी सुरू केला. आज आमच्यासमोर जेव्हा या कार्यक्रमाच्या निमित्ताने पनवेल शहर असेल, रायगड जिल्हा असेल, या जिल्ह्यामधील वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करणारी नामांकित अशी व्यक्तिमत्व की ज्यांनी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये केलेली एक वेगळ्या प्रकारचं कामगिरी आणि त्यामुळे त्यांना पुरस्काराने सन्मानित करणं आणि त्यासाठी एक व्यासपीठ निर्माण झालं म्हणून या मल्हार महोत्सवाचं एक अनन्यसाधारण असं महत्त्व या संपूर्ण जिल्ह्यामध्ये आहे. आणि सर्व मंडळी, पनवेलमधली सर्व नागरिक या महोत्सवाची आतुरतेने वाट पाहत असतात की महोत्सव कधी सुरू होईल. आणि ही सांस्कृतिक जी चळवळ आहे जी रामशेठ ठाकूर असतील, प्रशांत ठाकूर असतील आणि त्यांच्या टीमनी सुरू केली आहे, ही चळवळ आज फक्त रायगडपुरती मर्यादित राहिली नाही तर याची प्रतिची पूर्णच्या पूर्ण महाराष्ट्रावर झाली आहे याचं मला सांगायला अभिमान वाटतो. पनवेल परिसरामध्ये विविध कलांचा उत्कर्ष आणि विकास करण्याच्या दृष्टिकोनातून जे जे पनवेलकर गेले अनेक वर्ष प्रयत्न करत आहेत त्यांचा कुठेतरी उल्लेख व्हावा, त्यांना एक व्यासपीठ मिळावे या भावनेतून मल्हार महोत्सव सुरू झाला. परिसरातील लोकांनी महोत्सवाला मोठं करण्याचं काम केलं असल्याचे प्रतिपादन मंडळाचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी काढले. मल्हार महोत्सव 2018 हा शनिवारी सुरू झाला आहे 20 तारखेला आणि मग इथले सांस्कृतिक व्यासपीठावरून साजरे होणारे सांस्कृतिक कार्यक्रम असू द्या. इथे वेगवेगळ्या पद्धतीनं स्टॉल्सच्या माध्यमातून इथल्या परिसरातल्या उत्पादनांच्यासाठी इथल्या लोकांचा मिळणारा प्रतिसाद, इथे मनोरंजनाच्या दृष्टिकोनातून लोकांची असलेली या ठिकाणी वेगवेगळ्या साधनांची रेलचेल, आपण ज्याला भेट दिलीत ते महाजन सरांचं चित्रकलेचं प्रदर्शन असू द्या, अदिती प्रकाश पाटील किंवा अन्य आमच्या सगळ्या सहकाऱ्यांच्या माध्यमातून वेगवेगळी कला या कलेचं सादरीकरण करणारं प्रदर्शन असू द्या, या सगळ्याच्या माध्यमातून
हा महोत्सव हा सर्व कलांनी युक्त अशा पद्धतीचा झाला आहे. इथे आपण जळल्याला प्रवेश करता गणपतीची इथे मूर्ती सुबक अशी मूर्ती आहे. मागे भारत मातेची प्रतिमा त्या ठिकाणी आहे. 64 कलांची देवता म्हणून गणपतीला ओळखतो. या 64 कलांच्या अधिपती या नात्यानं गणेशाचं पूजन करत असताना या पनवेल आणि सगळ्या परिसरामध्ये या सर्व कलांच्या माध्यमातून आपापल्या या ठिकाणी अंगभूत असलेल्या कलांचा उत्कर्ष विकास करण्याच्या दृष्टिकोनातून जे जे पनवेलकर गेले अनेक वर्ष प्रयत्न करतायत त्यांचा कुठंतरी उल्लेख व्हावा, त्यांना एक व्यासपीठ मिळावं या भावनेतून मल्हार महोत्सव सुरू झाला. आणि या मल्हार महोत्सवाच्या माध्यमातून आता या सगळ्या परिसरातल्या लोकांनी या ठिकाणी या मल्हार महोत्सवाला मोठं करण्याचं काम केलेलं आहे.